साताऱ्यामध्ये पुणे पंढरपूर मार्गावर बरडजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले तर 4 जण जखमी झालेत. कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे ही कार झाडावर आदळली आणि हा अपघात घडलाय. मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांसह 2 जण जागीच ठार झालेत. फलटण तालुक्यातल्या बरड इथे ही घटना घडली आहे. आणि या अपघाताविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विकास भोसले सध्या आपल्या बरोबर आहेत. विकास, कसा नेमका हा सगळा अपघात घडलाय आणि काय नेमकं झालंय? अनुपमा, हा फलटण जवळ बरड येथील या ठिकाणी अपघात झालेला. पुण्याचे पंढरपूर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पुणे येथील एक कुटुंबातील ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रवास करत होत्या आणि प्रथम ताबा सुटल्यामुळं यांची गाडी आहे ती झाडावर आदळल्यामुळं 5 जण जागीच ठार झाले आणि या 5 मध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे लहान गाडी असतानाही जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रवासी प्रवास करत होते असं पोलिसांनी सांगितलं आहे आणि या 4 जखमींना फलटण इथं दाखल करण्यात आलेलं आहे. धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल. विकास भोसले आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. फलटण तालुक्यातल्या बरड इथला हा अपघात आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.